पद्धती आहे. आता आशयुक्ता अध्यापन पद्धती म्हणजे काय? तर या घटक एक मध्ये हे सगळं दिलेले. मग आशयुक्त अध्यापन पद्धती म्हणजे काय? मी सांगतो थोडक्यामध्ये तुम्हाला की अध्यापन पद्धती म्हणजे नुसतं शिकवण्याची पद्धती, अध्यापन पद्धती. मग आपल्याला रिअलला शिकलेला बघा आपण, मराठीची अध्यापन पद्धती, हिंदीची अध्यापन पद्धती, इंग्रजीची अध्यापन पद्धती, विज्ञानाची अध्यापन पद्धती, गणिताची अध्यापन पद्धती, इतिहासाची अध्यापन पद्धती, भूगोलाची अध्यापन. तर आपल्याला रिअलला फक्त मेथडॉलॉजी झालेली आहे. पण आशयुक्त अध्यापन पद्धती म्हणजे असं की आशयाला आपण जास्त महत्व देत नव्हतो याच्या आधी. आशयुक्त अध्यापन पद्धती साधारणत आपल्याकडे 1996-97 पासून महाराष्ट्रामध्ये आली आणि सगळ्यात आधी मुक्त विद्यापीठाने ती स्वीकारली. पूर्वी नुसती आपण पद्धती वापरत होतो, म्हणजे आपण काय करायचो पूर्वी की समजा मला हिंदी शिकवायचं असेल तर आपण काय करायचो, धडे नुसते वाचून दाखवायचो, त्याची एखादी अध्यापन पद्धती असेल ती वापरायचो आणि विषय शिकवायचो, सिलेबस संपवायचो. पण मुक्त विद्यापीठाच्या किंवा एकंदरीत शिक्षण प्रवाहामध्ये असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना आशय कळत नाही, म्हणजे त्या विद्यार्थी परीक्षार्थी झाले होते नुसते. कबा एखादा हिंदीचा प्रश्न आला, धड्यातला सातव्या आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर लिहा, पास झालं. पण खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांपर्यंत आशय जात नव्हता, कारण आपण शिक्षक म्हणून तो आशय आपला आपण तोडता ठेवला होता. किंवा त्याला एका जण सांगितलं बघा, तर मला वाचनाची खूप आवड आहे, मी संदर्भ ग्रंथ पाहिले, तुम्हाला गुगलवर दिसले नाही. म्हणजे काय? की वाचल्याने आशय वाढतो. उदाहरणार्थ मग इथे आपल्याला दिलेलं आहे यांनी की आशयुक्त अध्यापन पद्धती म्हणजे काय. मग मी रिअलचं उदाहरण तुम्हाला दिलं की रिअलला आपण नुसतं अध्यापन पद्धती शिकवलेलं आहे. मग इथं कसं आहे की अध्यापन पद्धती आहे पण आशयुक्त आहे. म्हणजे आपण श्रीखंड खातो की नाही श्रीखंड? तर श्रीखंड आपण पूर्वी पण खायचो, पण आता कोणतं श्रीखंड खायचं आपल्याला? केशरयुक्त श्रीखंड, केशर आम्रखंड खायचं आहे आपल्याला. म्हणजे विशिष्ट काहीतरी पद्धत आहे ती, की ज्याच्यामध्ये आपल्याला आशयाचं विश्लेषण करायचं आहे. मग या पहिल्या प्रकरणामध्ये तीच सगळी ओळख आहे की आशयुक्त अध्यापन पद्धती म्हणजे काय, आशयुक्त अध्यापन पद्धतीची गरज का पडली, आशयुक्त अध्यापन पद्धतीच्या पायऱ्या कोणत्या आहेत, आणि या आशयुक्त अध्यापन पद्धतीच्या संरचनेमध्ये त्याचा कसा विचार होतो, अभ्यासक्रम कसा आहे, पाठ्यक्रम कसा आहे, पाठ्यपुस्तक कसं आहे, याचा अभ्यासक्रमामध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये, पाठ्यक्रमामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये या आशयुक्त अध्यापन पद्धतीचा कशा पद्धतीने उपयोग केलेला आहे, विचार केलेला आहे. घटकाचं आशय विश्लेषण करणं म्हणजे काय, घटकाची अध्यापनपूर्व आशय ज्ञानाभिवृद्धी म्हणजे काय. म्हणजे पा एखादा आपण शिकवताना काय करतो, पाठाचन काढतो. इथे आपल्याला पाठाचन काढण्यापूर्वी आपल्याला आशय विश्लेषण करायचं त्या घटकाचं, म्हणजे त्या घटकामध्ये आशय कोणता आलेला आहे त्या आशयाचं संपूर्णपणे विश्लेषण करायचं. त्याला आपण सोप्या भाषेमध्ये ऑपरेशन म्हणतो. थोडक्यामध्ये अजून एकदा सांगतो तुम्हाला की या पुस्तकामध्ये आशयुक्त अध्यापन पद्धती म्हणजे काय, की आपण समजा एक एक्स वाय झेड धडा शिकवायचा आहे मुलांना, तर शिकवण्यासाठी त्याच्या त्या धड्याच्या आधीच्या इयत्तेत काय आहे, पुढच्या इयत्तेत काय आहे, याच्या आधी विद्यार्थी काय शिकलेला आहे, त्याच्या पुढे काय शिकलेलं आहे, त्याच्या अवतीभोवती काय आहे, त्याच धड्यामध्ये त्याच पुस्तकामध्ये त्याच आशयाचा दुसरा कोणता धडा आहे,
Teyze yiyette mi? Kalca yiyette de asıl kundu kavita ya. Dara. Bana ise. Ben bir derdi mi duranlar? Dostlar kramanlıkla iyi kumarı. Asıl yurtta depon patatı mendeke. Yasa perize kumun dilelay. Hatta dostlar kramanlıkla doğanı mıdır? Bir de şaka mendeke. Bir de şakıca soru bana sorulatına. Ne dinele? Bir de şaka mıdır mısın? Ağız kumarsayın. Hani tiyamadın. Diz alayabili bir de şaka. Hani त्या विषय शाखेमध्ये आपला विषय म्हणजे त्या विषयामधला आपल्याला खोलामध्ये जायचं ते दोन शाले विषय तुम्ही घेतलेला आहे त्यापैकी तुमचा जो मुख्य विषय आहे त्या विषयाच्या खोलामध्ये आपल्याला जायचं म्हणजे त्या विषयाची संरचना आपल्याला तयार करायची मग या प्रकरणामध्ये हेच दिलेले की विद्या शाखा म्हणजे काय त्यामध्ये विद्याशाखेमध्ये ज्ञान म्हणजे काय व ज्ञानाचं सर्वसामान्य स्वरूप काय आहे विद्याशाखा म्हणजे काय त्याचा विकास कसा होत गेला मग त्या विद्याशाखेमधले विषय कोणता त्या विषयाची संरचना काय आणि या विद्याशाखेची संरचना पाहिल्यानंतर या ज्ञानाचं एकत्व म्हणजे ज्ञान हे सगळं सारखंच आहे फक्त त्याला पोलिंग डिकोलिंग केलेलं आहे म्हणून ज्ञानाचे एकच हा मुद्दा आहे तिथे आणि फक्त थोडक्यामध्ये काय की घटक क्रमांक दोन मध्ये आपल्याला विद्याशाखेचे स्वरूप आणि संरचना हाच मुद्दा डीपमध्ये शिकायचा घटक क्रमांक तीन मध्ये पुढे बघा घटक क्रमांक तीन मध्ये आपल्याला अभ्यासक्रम सिलेबस अभ्यासक्रम पाठ्यक्रम आणि म्हणजे सिलेबस अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम मध्ये फरक आहे करिक्युलम आणि सिलेबस हे दोन शब्द वापरले जातात अभ्यासक्रम पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तके म्हणजे टेक्स्ट बुक मग या अभ्यासक्रमामध्ये आशयुक्त जपन पद्धतीचा कसा उपयोग केलेला आहे पाठ्यक्रम म्हणजे करिक्युलममध्ये कशा पद्धतीने याचा उपयोग केलेला आहे आणि टेक्स्टबुकमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये हे अध्यापन करत असताना याचा आशयुक्त अध्यापन पद्धतीचा कशा पद्धतीने विचार केलेला आहे हे या घटक क्रमांक तीनमध्ये मग याच्यामध्ये बघा हे जे मुद्दे मी घेतलेले आहेत तेव्हा याच्यामध्ये पहिल्या 3.1 मध्ये प्रस्तुत दिलेलं आहे त्यामध्ये 3.2 हा मुख्य या प्रकरणामधला मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षणामध्ये सर्वसामान्य काय पाहिजे अभ्यासक्रम पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक याची संकल्पना कशी आहे अभ्यासक्रम पाठ्यक्रम पाठ्यपुस्तके आणि शिक्षक याचा काय संबंध आहे त्यानंतर अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके पाठ्यक्रम आणि आशयुक्त अध्यापन पद्धती हे कशा पद्धतीची आहे याचा एकमेकाशी गठबंधन करून याच्यामध्ये या प्रकरणामध्ये चर्चा केलेली आहे घटक क्रमांक 4 मध्ये अध्यापन घटकाचं असे विश्लेषण म्हणजे काय म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला एखादा घटक शिकवायचा त्या घटकाचं असे विश्लेषण कशा पद्धतीनं केलं जातं ते करताना कोणत्या पायऱ्या आहेत हे सगळं या युनिटमध्ये सांगितलं गेलं मग घटक क्रमांक 4 मध्ये अध्यापन घटकाचे असे विश्लेषण हा मुद्दा आहे यामध्ये 4.1 मध्ये प्रस्तुत दिलेले 4.2 मध्ये विषय विवेचन दिलेले आहे की असे विश्लेषण म्हणजे काय त्याचा अर्थ सांगितलेला आहे त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे त्याचं महत्व सांगितलेलं आहे मग जसं आपल्याला एक घटक शिकवायचा त्या घटकाचं असे विश्लेषण करण्याचे प्रकार कोणते आहेत त्या दृष्टीने एका घटकाचं असे विश्लेषण आपल्याला करता येतं ते कुठे सापडेल आपल्याला शालेय विषयाचं अध्यापन शास्त्र हिंदी घटक असेल तर हिंदीमध्ये सापडेल त्याचे उदाहरण असं हिंदीचं त्या पुस्तकात सापडेल 406 नंबरच्या पुस्तकामध्ये
म्हणून मी सांगतो की असे घटकाचे अध्यापन विश्लेषण हे मूलभूत पुस्तकामधलं जरी असलं तरी हेच घटक सगळ्या विषयाचं अध्यापन शास्त्र हिंदीच्या पुस्तकामध्ये देखील ह्याच आशयाचा घटक आहे. पण त्या घटकाचा नंबर आहे फक्त घटक क्रमांक 3 अध्यापन घटकाचे आशय विश्लेषण हिंदी. म्हणजे हिंदीमध्ये पण हाच घटक आहे आणि मूलभूतमध्ये पण हाच घटक आहे. फक्त इथं कॉमन दिलेलं आहे आणि हिंदीच्या पुस्तकामध्ये त्या 406 नंबरच्या पुस्तकामध्ये त्याचं प्रत्यक्ष उदाहरण दिलेली आहे. जसं उदाहरणार्थ असे विश्लेषणाचे प्रकार, मग तिथे ते प्रकार दिलेले आहेत आणि त्या प्रकारानुसार त्या घटकाचं असे विश्लेषणाचं उदाहरण दिलेलं आहे हिंदीमध्ये. आणि नंतर शेवटी सारण शिथे धाडायचं आणि हे प्रत्येक याच्यामध्ये कॉमन आहे. पारिभाषिक शब्द, क्षेत्रीय कार्य, अधिक वाचण्यासाठी पुस्तके. सध्या या गोष्टीचा विचार तुम्ही करू नका, पण या वरच्या घटकांचा विचार आपण केला पाहिजे. घटक क्रमांक 4 या गोष्टी, घटक क्रमांक 5 जे मग आता आपण एका अध्यापन घटकाचं असे विश्लेषण केलं, मग असे विश्लेषण करून चालणार नाही तर आपल्याला तो जो आशय आहे आपल्याला शिकवायचा जो आशय त्याचं विश्लेषण आपण केलं नाही, मग आता आपल्याला त्याच्या अवतीभोवतीचं नॉलेज मिळवावं लागेल. असे ज्ञान अभिवृद्धी म्हणजे काय? पूरक वाचन करावं लागेल, आपल्याला खालचं वाचन येते तसं आशयाचा कोणता धडा आहे हे पाहावं लागेल. वरच्या वर्गात कोणते आशय, खालच्या वर्गात कोणता आशय, ह्या विषय आपण जो घेतला त्या विषयाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या विषयामध्ये असे आशयाचा एखादा धडा आहे का? जसं उदाहरणार्थ हिंदी मी शिकवतोय, मग त्याच आशयाचा इंग्रजीमध्ये धडा आहे का, मराठीमध्ये धडा आहे का, कविता आहे का? याला म्हणतो आपण आशय ज्ञान अभिवृद्धी. तुम्हाला हे खूपच चॅलेंजिंग आहे मित्रांनो. हे जर तुमच्या लक्षात आलं ना, तुमच्यासारखा शिक्षक नाही असे कमी लोकांच्या हे लक्षात येतं की त्याला असे अध्यापन पद्धतीने जर शिकवलं तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, तर तुमचे विद्यार्थी एक बोर सोडून सगळीची सगळी बोलतात तोंडात घालतील की बाबा आपले सर मॅडम काय खाऊन आलेत आज असं वेगळं शिकवत आहेत. म्हणजे याचा अर्थ असं होतो की असे युक्त अध्यापन पद्धती मित्रांनो इतका इंटरेस्टिंग सब्जेक्ट, म्हणजे आपल्याला जे शिकवायचंय विद्यार्थ्यांना जो आशय शिकवायचा आहे त्या आशयाचा आपल्याला मागे पुढे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अग्निवाय नैऋत्य ईशान्य आकाश आणि पाता या 10 दिशांचा विचार करावा लागतो. तो आशय तो घटक शिकवण्यापूर्वी त्याला म्हणतो आपण आशयुक्त अध्यापन पद्धती. याच्यापूर्वी हा विचार आपण केलेलाच नव्हता. याच्यापूर्वी हा विचार आपण केलेला नव्हता. तर हे घटक क्रमांक 5 अध्यापन पूर्व आशय ज्ञान अभिवृद्धी नावाचा हा घटक आहे. याची प्रास्ताविक विषय विवेचन. मग शिक्षक आशय ज्ञान अभिवृद्धी म्हणजे काय? शिक्षकाने पूर्वज्ञानाचे आणि उच्च पातळीचे आशय पातळीचे निर्धारण कसे केलं पाहिजे आणि याच्यासाठी आवश्यक संदर्भ कोणते आहेत याची निश्चिती कशी केली जाते हे या घटकामध्ये सांगितलं गेलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामध्ये 9 घटक आहेत. इथे आपण थांबूया, कारण 5 दुसऱ्या